दिवाळीत खासगी ट्रॅव्हल्सनी गावी जात असाल तर आता दाम दुप्पट पैसे मोजण्याची तयारी ठेवा, कारण दिवाळीनिमित्त खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी तिकिटांच्या दरात भरमसाठ वाढ केली आहे. झी 24 तासनं मुंबईतल्या ट्रॅव्हल्स एजंट्सचं स्टिंग ऑपरेशन करून पर्दाफाश केलाय. सुट्ट्यांच्या काळात एसटीच्या दीडपट भाडेवाढीसाठी परिवहन विभागानं परवानगी दिलेली आहे, मात्र त्याचाच आधार घेत खासगी ट्रॅव्हल्सनी तिकीट दरात दाम दुप्पट वाढ केली आहे. दिवाळीच्या सुट्ट्या 9 नोव्हेंबर पासून सुरू होत आहेत, त्याच दिवसापासून तिकीट दरात वाढ करण्यात आली. एरवी 1000 रुपयांना मिळणारं तिकीट दिवाळीच्या सुट्टीत 2000 रुपयांना मिळणार आहे. म्हणजे आता ते फुल झालं म्हणून ट्रॅव्हल्सच्या एजंटच्या लुटीचा झी 24 तासनं स्टिंग ऑपरेशन मध्ये कसा पर्दाफाश केलाय पाहूयात. चिंतामणीचा 3000 रुपये रेट आहे. 3000 इतके झाले चिंतामणीत. ते म्हणजे आता 15 दिवस कमवणार ना, वर्षभर ते लॉस मध्ये जातात तेव्हा बोलतात. पेन एक लक्षात ठेवा, ऍक्च्युली हे आम्ही रेट्स वाढवतो जेव्हा माणसाकडे बसचं ऑप्शन असतात तेव्हाच एवढे रेट वाढतात. पेन खाली असेल तर कोणीच देणार नाही पैसे. म्हणजे आता ते फुल झालं म्हणून का दरम्यान खासगी ट्रॅव्हल्सनी दिवाळीच्या सणात सुट्टीत किती दरवाढ केली आहे त्यावरती एक नजर टाकूयात. मुंबई कोल्हापूर तुम्ही प्रवास करत असाल आता तुम्हाला 900 ते 1000 रुपये मोजावे लागतात. त्या दिवाळीतला हा दर तब्बल 2000 ते 3000 रुपयांपर्यंत जातो. मुंबई गोवा प्रवासासाठी 1500 रुपये तिकिटाचा दर होता, तो दिवाळी 2000 ते 3000 रुपयांपर्यंत जाणार आहे. मुंबई महाबळेश्वर तिकिटाचा दर 500 ते 700 रुपये खासगी ट्रॅव्हल्सने, तो आता तब्बल 1500 ते 2000 रुपयांवर जाणार आहे. मुंबई अहमदाबाद 1500 ते 2000 रुपयांचा प्रवास तुम्हाला 3000 ते 4000 रुपये प्रति व्यक्ती मोजावा लागणार आहे. मुंबई इंदूर प्रवास 1000 ते 2000 रुपयात होतो इतर वेळी, मात्र दिवाळीच्या सणात तिकिटाचे दर 3000 ते 4000 रुपयांपर्यंत गेले. सह्याद्रीची उंची म्हणजे